नमस्कार मित्रमैत्रिणींनो, होणार असून मी या घरची या मालिकेतील जान्हवीच्या सावत्राईचं काम करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे आशा शेलार यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत. आशा शेलार या त्यांच्या श्रेष्ठ अभिनयामुळे प्रेक्षकांच्या डोळ्यात भरतात. दारिद्र्याचे चटके खात आयुष्य गेलेल्या स्त्रीचं दुःख काय असतं, तिला काय तडजोडी कराव्या लागतात हे आशा शेलार यांच्या जिवंत अभिनयामुळे प्रेक्षकांना जाणवलं. आशा शेलार या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये फार पूर्वीपासून आहेत. ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या हव्यासापासून दूर राहून केवळ अभिनयाची भक्ती करणाऱ्या मोजक्या व्यक्तींपैकी एक असं त्यांच्याबाबत म्हणता येईल. साधारण 1980 दशकात ज्यावेळी TV दूरदर्शन वगळता अन्य वाहिन्या नव्हत्या, करमणुकीसाठी कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं, अशा काळात एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून आशा शेलार नावारूपाला आल्या. त्यांनी अभिनयाच्या क्षेत्राकडे केवळ आवड म्हणून पाहिलं. बँकेत चांगली नोकरी मिळाल्यानंतर नोकरी करता करता अनेक स्पर्धांमध्ये, विशेषतः प्रायोगिक नाटके, एकांकिकांमध्ये वडिलांच्या विरोधाला न जुमानता त्या भाग घ्यायच्या. वडिलांची आणि त्यांची खूप भांडण व्हायची, पण तरीही आशा शेलार यांनी अभिनय कधी सोडला नाही. बँकांच्या अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये त्या असायच्या. अभिनयाचं कोणतंही प्रशिक्षण न घेता त्यांनी आपल्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक एकांकिका नाट्यस्पर्धा गाजवल्या. या स्पर्धांमध्ये मिळालेली 150 अधिक बक्षिसं, पारितोषिकं त्यांच्याकडे आहेत. चेतन दातार, सत्यजित दुबे, शेखर तांबणे, विजय पाटकर यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडे आशा शेलार यांनी काम केलं आहे. मोठ्या टिकल्या, भडक मेकअप आणि दिखावा, साच्यात अडकलेली खलनायिका रंगवण्यापेक्षा प्रेक्षकांना जे पात्र खरं वाटेल असं पात्र साकारण्यावर त्यांचा नेहमी भर असतो. गाजलेल्या पुस्तकातलं एखादं पात्र रंगमंचावर हुबेहूब उभं करणं हे कौशल्य आशा शेलार यांनी साध्य केलेलं आहे. त्यांनी एका कार्यक्रमामध्ये भोगले जे दुःख त्याला च्या लेखिका आशा अपराध यांना प्रत्यक्ष रंगमंचावर सादर केलं होतं. अभिनय आणि संवाद यांच्या सहाय्याने एका मुस्लिम स्त्रीची शिक्षणासाठी धडपड व त्या समाजाबरोबर घरातून होणारा तीव्र विरोध ही कथा आशा शेलार यांनी रंगमंचावर सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. गार्गी अजून जिवंत आहे या मंगला आठलेकर यांच्या पुस्तकातील गार्गी प्रत्यक्ष डोळ्यासमोर आणण्याची करामत आशा शेलार यांनी केली. स्मशानातील एका स्त्रीने केलेली कामगिरी व त्यातून तिने दाखवलेले धाडस या कथेतून सादर करण्यात आलं आहे. कबड्डी कबड्डी आणि लव्ह स्टोरी ही आशा शेलार यांची भूमिका असलेली काही व्यावसायिक नाटकं आहेत. यांची खुलता कळी खुलेना, होणार असून मी ह्या घरची आणि सुखाच्या सरींनी हेमन बावरे या मालिकेतील भूमिका प्रसिद्ध आहेत. एकांकिकामधून पुढे आलेल्या अभिनेत्री आशा शेलार यांचा उल्लेख सहकलाकारांकडून मराठीतील अमरीश पुरी म्हणून केला जातो. प्रसिद्धीपासून दूर राहत नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये वेगळं काही शोधू पाहणाऱ्या अभिनेत्रीला त्या कलाकारांना आपल्या ॲसेट ओळखणं महत्त्वाचं वाटतं. 80 बँकेची नोकरी सांभाळत एकांकिका करणाऱ्या या अभिनेत्रीनं रंगभूमीवर कबड्डी कबड्डी या नाट्यकृतीपासून अलीकडच्या ग्रेसफुल, वाडा चिरेबंदी अशा व्यावसायिक नाटकांपर्यंत 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 150 अधिक पारितोषिकं पटकावली. प्रसिद्धी आणि सोशल मीडियापासून दूर असूनही आपल्याला त्याबद्दल असणाऱ्या अज्ञानात आनंद असल्याचं त्या सांगतात. नदी वाहते हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा चित्रपट रसिकापर्यंत पोहोचू शकला नाही अशी खंत त्या व्यक्त करतात. गेली 30 वर्ष कार्यरत आहात. खलनायिकेची भूमिका साकारताना मेकअप, मोठी टिकली किंवा विशिष्ट लकबीचा आधार न घेताही भूमिकेला अस्सलपणा देणं कसं साधतं असं विचारल्यावर आशा म्हणतात, ती भूमिका ज्या परिस्थितीतून जाते ते तिच्या हावभाव, देहबोलीत दिसावं असं मला वाटतं. मेकअपनं भलेही भूमिकांना वेगळेपण येत असलं तरी आपला आवाज असणं, दिसणं या ॲसेट वापरून ती साकारणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. चेतन दातार मला मराठीतला अमरीश पुरी म्हणतो, तुमच्या भूमिकेत ती दादागिरी दिसायला हवी. मालिका, चित्रपट असो किंवा नाटक, आपल्या भूमिका निवडीच्या निकषाबद्दल त्या म्हणतात, हौशी रंगभूमीवर मला काय काम करायचं हा चॉईस असतो. यश मिळत जातं तशा भूमिका येत जातात. मी कधीही प्रसिद्धी मिळते की नाही हा विचार करत बसले नाही, प्रामाणिकपणे काम करत राहिले. FB, इन्स्टा, ट्विटर इथं मी नाही, पण त्या अज्ञानातच मला आनंद वाटतो. आजच्या पिढीच्या दिग्दर्शकांसोबतच्या अनुभवाबद्दल त्या म्हणतात, अतिशय आदमीनं ते कामाची सुरुवात करतात, काम पाहिलेलं असतं त्यामुळे असं करा तसं करा असं सांगत नाहीत, त्यामुळे काम करण्याचं स्वातंत्र्य मिळतं. माझ्यासाठी दिग्दर्शक नवा जुना नसतो, वेवलेन जुळणं महत्त्वाचं असतं. माझी कामाची पद्धत मी स्पष्ट करते, दिसण्यासाठी म्हणून मेकअपचा बोजडपणा आणणं मला आवडत नाही. आशा शेलार यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.